हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। तुम्हा दोघींचं हेच प्रेम माझा खूप मोठा आधार आहे। जी शिकवण आणि संस्कार आम्ही तुम्हाला दिले देव करो आणि तुम्हा दोघींचं प्रेम असंच राहो। गेले कित्येक दिवस मी पाहतेय की अपूर्वचं लक्ष कामात कमी आणि खाजगी गोष्टीत जास्त आहे। अपूर्व इतका का चिडलायस? चिडू नको तर काय करू, हिला मी सांगितलं मला जेवायला बाहेर तर म्हणते जेवण सांडलं परत बनवावं लागेल। एवढंच राहिलं होतं बाकी, माझ्या मुलाने थकून भागून घरी यावं आणि त्याने उरलं सुरलेलं जेवण जेवून पोट भरावं। मी तुम्हाला कसा विश्वास देऊ की मी कोणतेही कारण नाही सांगते, नाहीतर तुमची वाटच कशाला बघितली? कारण तुला तुझ्या चुकींवर पांघरून घालायचं होतं। काय झालं आकांक्षा, इतकी रात्र झाली तरी तू अजून झोपली नाहीस? आई मी आता झोपायलाच जाणार होते। मला असं का वाटतंय आकांक्षा की तू कसल्या तरी अडचणीत आहेस? मला असं वाटतंय की तुझ्या मनावर कसलं तरी दडपण आहे ज्याचा तुला खूप त्रास होतोय। जर असं काही असेल तर मला सांग ना बाळा, मी तुला काही मदत करू शकेन? असं काहीच नाही आई, आणि ना माझ्या मनावर कसलंही दडपण आहे। आणि असं काही असलंच नाही तर मी तुला नक्की सांगेन। मी तुझी आई आहे, तुझ्या श्वासावरून मी ओळखू शकते की तुझ्या मनात काय चाललंय। मला माहितीये की तू हा विचार करून मला सांगायचं टाळतेस कारण मला अजून चिंता होऊ नये, पण असं काहीच होणार नाहीये। मला सांग ना काय झालंय? आई ते ही योग्य वेळ नाही आईला खरं सांगण्याची। थोड्या दिवसांनी मी तिला सगळंच सांगून टाकेन। काय झालंय आकांक्षा, मी तुला काहीतरी विचारते। एवढं महत्वाचं नाही आई, ते फक्त माझ्या नोकरीच्या बाबतीत थोडी काळजी वाटते। खर तर मी काही स्कूल्स मध्ये ऍप्लिकेशन दिलंय, कदाचित त्यांचा एक दोन दिवसात कॉल येईल। देवावर विश्वास ठेव बेटा, सगळं व्यवस्थित होईल। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही करशील ते विचारपूर्वक कर, कारण तुझ्या बाबांच्या ऍक्सिडेंट नंतर माझं मन कोणताही आघात सहन करू शकणार नाही, म्हणून स्वतःची काळजी घे। हो आई, मी काळजी घेईन। आणि आता झोपायला जा, नाहीतर सकाळी उठायला उशीर होईल। तुझ्याशी खोटं बोलली आई, मला क्षमा कर, पण योग्य वेळ आल्यावर मी तुला सगळं खरं खरं सांगून टाकेन।
सुकन्या आमच्या कन्या। सकाळचे 7 वाजलेत आणि महाराणी अजून झोप काढते। तृष्णा, तृष्णा, आई, तुम्ही, आई ते काय आहे ना की रात्री झोप लागली नाही, म्हणजे मी रात्री उशिरा झोपले म्हणून माझी झोप उघडली नाही। तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते। आधी हे सांग की इथे का झोपली होतीस? ते आई, रात्री मला झोप लागत नव्हती। मला वाटलं की मी जर खोलीतला लाईट ऑन केला तर अपूर्वची झोप डिस्टर्ब होईल, म्हणून मी बाहेर हॉलमध्ये आले आणि कळलंच नाही की माझा डोळा कधी लागला आणि मी इथेच झोपले। माझा मुलगा जरा तुझ्यावर ओरडला काय? तू नखरे करून दाखवतेस आणि हॉलमध्ये झोपायचं नाटक करतेस। हेच सगळं करायचं असेल तर आपल्या माहेरी निघून जा। तेच तुझे नखरे सांभाळतील, पण इथे हे सगळं चालणार नाही, समजलीस? कल्याणी, अगं तू तर राईचा पर्वत बनवून टाकतेस। अगं सुनबाईचा डोळा लागला असेल म्हणून ती इथे झोपली असेल। उगीचच राईचा पर्वत करतेस। पर्वत? आज माझ्या मुलाचा अपमान करते। हिला जर आपण आज नाही थांबवलं ना तर उद्या अख्ख्या घराला स्वतःच्या तालावर नाचवेल ती। आई, आई तुम्ही मला चुकीचं समजताय, मी असं काहीही नाही केलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। राई, काय झालं आई? काही नाही बेटा। तृष्णा, तू फ्रेश होऊन ये, मी सगळ्यांसाठी चहा बनवून आणते। एक मिनिट, तू का चहा बनवतेस? तृष्णा सगळ्यांसाठी चहा बनवेल। बेटा, काल तू तिच्यावर ओरडलेलास ना, म्हणून बिचारी उदास होऊन हॉलमध्ये झोपली होती। सकाळी मी जेव्हा बघितलं तेव्हा मी तिला खूप समजावलं की नवरा बायको तर हे सगळं होतच असत। तू माफी मागून टाक, सगळं ठीक होईल। तर म्हणायला लागली की मी तर चूक केलीच नाहीये, तर मी माफी का मागू? अपूर्वा बाळा, असं काहीच झालं नाहीये, तू तर तुझ्या आईला ओळखतो। तुम्ही या सगळ्यात नाहीच पडलात ना तर बरं होईल बाबा। आता सकाळी सकाळी तू आपला मूड खराब नको करूस। मी तिला समजावण्याचा प्रयत्न करेन, तू पेपर वाच, मी चहा बनवून आणते।
आज दीपकला बघण्यासाठी डॉक्टर येणार आहेत ना? हो आई, मला तर या गोष्टीची काळजी वाटतेय कि त्याच्या पैशांचा बंदोबस्त कसा होणार। फीच तर काहीतरी होईल आई, पण जर त्यांनी औषध किंवा इंजेक्शन लिहून दिली तर कठीण होईल जरा, कारण कदाचित इतके पैसे आपल्याकडे नाहीयेत की औषध वगैरे आणू शकू। मला तर याचीही काळजी वाटते सुनबाई, की हे घर कसं चालेल, दीपकचा उपचार कसा होणार। आणि मी आकांक्षाला सुद्धा काही सांगू शकत नाही, ती बिचारी स्वतःकडून होईल तितका प्रयत्न करते, आणि तस आपण कोणाकडून मदत सुद्धा नाही मागू शकत। सुनबाई, आपल्या शेजारची सरला आहे ना, मी तिच्याशी बोलून बघते, ती नक्की आपल्याला मदत करेल। आई, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही। काल जेव्हा मी भाजी आणायला बाहेर गेले होते ना, तेव्हा सरला काकू भेटल्या, पण जेव्हा त्यांनी मला येताना पाहिलं त्या तिथून निघून गेल्या। कदाचित त्यांना वाटलं असेल कि मी त्यांच्याकडून काही मदत मागेन। हे परमेश्वरा, काय जमाना आलाय। तुला आठवतो सुनबाई, जेव्हा सरलाच्या मुलीचं लग्न होत तेव्हा आपल्या दीपकने किती मदत केली होती त्यांची। मला सगळं आठवतंय आई, पण आपण काय करू शकतो, ते तर हे सगळंच विसरलेत। हो सुनबाई, कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्या आणि परक्याची ओळख होते। कदाचित म्हणूनच देवाने हा दिवस दाखवला। बर आई, कशी झाली ग कालची पूजा? काय सांगू बेटा, जशी तशी उरकली। कृष्णाला तर तहान भूक सहनच होत नव्हती। मी सांगत होते आधीपासूनच की व्रत मलाच करू दे। नाही आई, व्रत तृष्णाच करणार। दोन तीन वेळा केल्यावर तिला सवय होऊन जाईल काय ती। हा, हे तर बरोबर बोलतोय। बर आई, मी आता निघतो। हा अच्छा, ठीक आहे। पूजा, तुला काही हवंय का? हो वहिनी, मला बटाट्याचे पराठे खायची इच्छा आहे, तर तू तेच बनवणार? पराठा? तुला थोडा वेळ वाट बघावी लागेल, कारण बटाटे अजून उकडले नाहीयेत ना, तर थोडा वेळ लागेल। अग, यात काय असं मोठे? जा जाऊन बटाटे ठेवून ये आणि आमच्यासाठी पराठे तिथेच आणून दे माझ्या खोलीत। चल पूजा। कल्याणी, तुम्ही लोकांनी आधीच नाश्ता केलाय ना, तरी बटाट्याच्या पराठ्यांची फरमाइश होते। तृष्णाने कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये, त्याचा कोणीच विचार केला नाही। अरे मग थोड्या वेळाने खाईल ती, आधी पूजासाठी पराठा तरी बनवू दे। पूजा काल रात्री सुद्धा जेवली होती आणि नुकताच नाश्ताही केलाय, पण तिने कालपासून एक थेंबही पाणी नाही घेतलंय। आधी तिला नाश्ता करून घेऊ दे, मग तुम्ही लोक आपापले हुकूम सोडायला लागा। डोक्यावर बसून ठेवा तिला, जेव्हा उलटून तुम्हालाच उत्तर देईल ना, तेव्हा समजेल तुम्हाला। चल पूजा, महाराणीला आधी नाश्ता करू देत। माझ्यावरून वाद घालत जाऊ नका, मला अजिबात आवडत नाही। बेटा, मी खूप वर्ष गप्प राहिलो, पण आता जर गप्प राहिलो ना, तर देवाला मी काय उत्तर देईन? तू माझी सून नाही, मुलगी आहेस, आणि माझ्या मुलीला कोणी त्रास दिलेला बेटा मी नाही सहन करू शकणार।
सुकन्या आमच्या कन्या। हे तू काय बोलतोयस दादा? मी खरं बोलतोय या, काल जेव्हा आम्ही दयाला भेटायला जात होतो तेव्हा लपून लपून माझा पाठलाग करत होते। हे तर बरं झालं की मी त्यासनी बघितलं आणि दयालच्या घरी गेलोच नाही, नाहीतर मांडलेला सगळा डाव उलटून गेला असता। मिस्टर थापर, मला दादाच्या बाबतीत अजून काही ऐकायचं नाहीये। तुम्हाला आधीपासूनच तो आवडत नाही, तुम्हाला हे नकोच आहे की माझं त्याच्यावर काही नातं असावं, पण नाही ते आधी कधी झालंय आणि नाही पुढे होणार। एक गोष्ट मी आधीही सांगितली आणि पुन्हा सांगते की बरं होईल मिस्टर थापर जर तुम्ही माझ्या गोष्टींपासून दूर राहिला, आणि तसंही जोपर्यंत ब्लॅकमेलचा प्रश्न आहे माझं पर्सनल मॅटर आहे जे मी स्वतः सोडवे, यासाठी मला तुमची गरज नाही। का माझं यश तुम्हाला सहन होत नाहीये? मल्लिका, असं काही नाहीये, जे तुला वाटतंय ते अगदी चुकीचं आहे। बस मिस्टर थापर, तुम्ही तसाही बराच किमती वेळ घेतलायत माझा। तुम्ही तर पूर्ण वेळ घरातच बसलेले असता, पण मला माझं हे बिझनेस एम्पायर चालवायचं आहे आणि त्यासाठी गरजेचं आहे की मी माझं लक्ष कामावर द्या। राग आरोग्यासाठी चांगला नसतो दाजी। आज तर तुम्हासनी एकट्यात प्यायला मजा नसेल येत ना, त्यामुळं आम्ही विचार केला जाऊन तुमची सोबत करावी। जास्ती आनंदी व्हायची गरज नाही आहे शंभर। मल्लिकाला जे बोलायचं ते बोलू दे, मी तुझा पाठलाग नाही सोडणार आहे। खरा खोट्याचा पत्ता लावूनच राहणार मी। खरं खरं जाणून घेण्यासाठी एवढा त्रास करून घ्यायची काय गरज होती थापर? मला विचारलं असत मी आता असंच सांगितलं असत। खरं जाणून घ्यायचे नव खरं हे आहे थापर की मी मल्लिकाला बर्बाद करून टाकणार आहे। मला तिची समधी संपत्ती माझ्या ताब्यात घ्यायची आहे आणि माझा हा इरादा आजपासनं नाही तेव्हापासनं आहे जेव्हा तिच्या वडिलांनी समजा पैसा अडका मल्लिकाच्या नावावर केला आणि तो म्हातारा हे विसरला कि म्या बी इथ त्याच नवरस पोर हाय। आज म्या भिकाऱ्यागत आयुष्य जगतोय, एका एका पैशासाठी मला मल्लिका समोर हात पसरावे लागतात, भीक मागावी लागते। पण आता बस बस थापर बस लय झालं, म्या बी शपथ घेतली जोपर्यंत मल्लिकाच्या समध्या संपत्तीवर ताबा घेऊन तिला भिकारी नाही बनवत गप्प नाही बसणार। आणखीन एक गोष्ट थापर, आपल्या ज्या गुन्ह्याला लपवण्यासाठी मल्लिका पाण्यासारखा पैसा वाहते तो गुन्हा तिनं केलाच नाही।
दीपकचा ऍक्सिडेंट म्या करवला होता आणि मल्लिकाला ब्लॅकमेल पण म्याच करतोय. हे खरं ऐकून कसं वाटतंय दाजी? मजा येते नव आणि हे समज जाणून घेऊन तू काय पण करू शकत नाहीस आणि नाही मल्लिकाला वाचवू शकत आणि ह्याच खऱ्याच्या नावावर मल्लिकाची बर्बादी आणि माझ्या यशाच्या नावावर एक अजून लावा. सुख दे देती लेक वहिनी आई हो जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमचा कन्या.